टमाटरनं आजपासून पुकारलेल्या या संपामुळे मुंबईमधल्या नायर हॉस्पिटलमधले डॉक्टर सुद्धा संपावर गेलेले आहेत आणि रुग्णांची गैरसोय होती आणि याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी. मुंबईत निवासी डॉक्टरांच्या संपाचा परिणाम हा केईएमनंतर सर्वात जास्त हा नायर रुग्णालयावर झालेला दिसून येतो. नायरचे जे निवासी डॉक्टर आहेत ते या ठिकाणी संप केलेला आहे त्यांनी आणि ते या ठिकाणी आंदोलन करताना दिसून येतात. आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांचे जे बोर्ड आहेत ते बोर्ड या ठिकाणी फलक जे आहेत ते लावून या ठिकाणी तयार आहेत. अजून किती वेळ न्यायासाठी थांबायचं असा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही रविवारी देखील काम करायला तयार आहोत, सणादिवशी देखील काम करायला तयार आहोत, परंतु ज्यावेळी बाळपण असतं आणि ज्यावेळी टीबी होतो निवासी डॉक्टरांना त्यावेळी मात्र आम्ही काम करायला तयार नाही आहे असं त्यांचं मत आहे. मॅडम, तुम्ही सांगताय की ज्या मागण्या आहेत त्या तुमच्या सरकारपर्यंत गेलेल्या आहेत परंतु सरकार तयार नाही आहे. मॅटर्निटी लीवचा सर्वात मोठा प्रश्न आहे जो महिलांच्या बाबतीत असतो तो तुमच्याकडं जो प्रमुख मागणी आहे ती होताना दिसत आहे, काय सांगा? स्त्रियांचं आरोग्य लक्षात घेता आणि फ्युचरमध्ये त्यांच्या प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन्स घेऊ नये येऊ नये म्हणून ह्या गोष्टींना लक्षात घेता की जी स्त्री आहे तिला मॅटर्निटी लीव देण्यात यावी आणि ती पेड असावी, कारण की तो नाईलाजास्त एक येणारा टप्पा आहे जो आम्ही टाळू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा क्षयरोग होतो तेव्हा माणसाची प्रतिकारशक्ती अतिशय कमी झालेली असते, त्याच्यामुळे अशा वेळी देखील आमचा स्टडी सफर होतो किंवा आम्हाला सुट्टी देण्यात येत नाही, आमचे जे टर्म्स असतात त्या लॅप्स होतात. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता सरकारने ह्या गोष्टींवर विचार करावा, कारण की आमच्या मागण्या ज्या आहेत त्या अगदी रास्त आहेत. ज्या मागण्या आहेत त्या तुम्ही विनोद तावडे यांच्याकडे मांडल्या होत्या, त्या विनोद तावडे आणि सरकारचं मत आहे की त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यावर विचार सुरू आहे परंतु माड या संदर्भात मागं घेण्यास तयार नाही, काय सांगा? काल आम्ही जेव्हा विनोद तावडे सरांकडे गेलो त्याच्यानंतर 12 जूनला जी आमची मीटिंग झाली होती त्या सेम मीटिंगप्रमाणे आम्हाला कालही आश्वासनच देण्यात आली जी फक्त तोंडी आश्वासनं होती, आम्हाला लिखित स्वरूपात काहीही देण्यात आलं नाही. तर माझी हीच माडतर्फे मागणी आहे की जे काही आश्वासनं तुम्ही देतात ते आम्हाला लिखित स्वरूपात परिपत्रकाच्या स्वरूपात आणि शासन निर्णयाच्या स्वरूपात द्यावी. जर ही आम्हाला मागणी आमची जर पूर्ण झाली लिखित स्वरूपात तर आम्ही रुग्णसेवा आम्हाला बाधित होऊ नये यासाठी आम्हाला स्वतःला वाईट वाटत आहे आणि त्यासाठी आमच्या हॉस्पिटलने जरी पर्याय व्यवस्था केली तरी आम्हाला रुग्णसेवा आम्हाला द्यायची आहे, तरी सरकारने याच्यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, आम्हाला लेखी स्वरूपात आमच्या सगळ्या मागण्या पूर्ण कराव्यात. आमचा संप हा लेखी स्वरूपात दिल्यानंतर मागे घेण्यात येईल, तोपर्यंत आमच्याकडे बेमुदत संप हा आमच्या माठ संघटनेतर्फे चालू राहील. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.